बैठक व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटना, याचबरोबर शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व कर्मचारी वृंद आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सालाबाजाप्रमाणे जो सोहळा आपण साजरा करतो, विद्यानिकेतन ऋण निर्देश सोहळा, याचं आज सातवं वर्ष आहे. या सातव्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलनामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. आत्ताच अतिशय नेत्रदीपक असं विद्यार्थ्यांचं संचलन या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलं. नव्या पोशाखामध्ये शाळेमध्ये असणार अभिनंदन वैभव. त्यानंतर खूपच अतिशय आकर्षक विद्यार्थ्यांना सुधाकरावजी देशमुख यांचा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी युबेक फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र श्री प्रमोद गायकवाड यांना विनंती करेन की त्यांनी आदरणीय देशमुख साहेबांचा सत्कार करावा. गायकवाड विद्यानिकेतन युवक फाउंडेशनचा अध्यक्ष. शासकीय विद्यानिकेतन धुळे ही शाळा 1967 साली या ठिकाणी सुरू झालेली आहे.
आणि या शाळेमधील आम्ही ऋणनिर्देश कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. साधारणपणे या ही शाळा शासनामार्फत चालवली जाते, परंतु गेल्या काही वर्षामध्ये या शाळेकडे शासनाचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे आणि या दुर्लक्षामुळे मुले विद्यार्थ्यांची खूप हेळसांड होते आणि आम्ही माजी विद्यार्थी या शाळेमुळे घडलेलो आहोत. या शाळेमुळेच आज आम्ही जिथे कुठे आहोत त्या तिथे या त्यामुळे या शाळेचं खूप मोठं ऋण आमच्यावर आणि हे ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही हा ऋणनिर्देश कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवलं आहे त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, त्यांना बक्षिसं देतो. जे विद्यार्थी पहिले आलेले आहेत वर्गांमध्ये त्यांना काही बक्षिसं देतो आणि अशा प्रकारे हे प्रोत्साहन देऊन या विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीला घडवण्याचं काम आमच्या ह्या विद्यानिकेतन गिव्हबॅक फाउंडेशनच्या वतीने आम्ही करत असतो आणि दरवर्षी यापुढे